हे वर्ष महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी न भूतो न भविष्य असं ठरलं. राज्यात विधान परिषदेचे आणि राज्यसभेचे लागलेले धक्कादायक निकाल हे सत्तांतरापर्यंत घेऊन गेले. यात केंद्रस्थानी राहिले ते शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे. तब्बल 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरुद्ध बंड केलं आणि प्रदीर्घ नाट्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केलं. खरं तर या सगळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत असताना एकनाथ शिंदे यांच्या नावाची धक्का देणारी घोषणा झाली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग होणार नाही असं जाहीर केलं आणि हायकमांड ने त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आणि अखेर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.